नमस्कार, आज आपल्याकडे श्रुती आणि श्रुतीची आई मिसेस रोहम आलेल्या आहेत. त्यांनी आमच्याकडे डीएमआयटी आणि एप्टिट्यूड टेस्ट केली आहे, तर त्याच्याबद्दलचा त्यांचा अनुभव ते तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगतात. रोहम ताई प्लीज. नमस्ते, मी माधुरी रोहम. मी माझी मुलीने जेव्हा 10वीची परीक्षा दिली तेव्हा आम्ही ब्रेन विजन मध्ये अगदी योगायोगाने आलो आणि तिची डीएमआयटी आणि तसंच एप्टिट्यूड टेस्ट मी ते श्रीवसंत साळवे सरांकडे आणि मॅडमकडे करून घेतली. तर ती टेस्ट करण्याच्या आधी म्हणजे मुलगी हुशार होती, त्याबद्दल काही शंका नाही, परंतु तिला इथे आम्ही हॉस्टेलवरती ठेवल्यामुळे तिला समजून घेण्यात आम्हाला ह्या टेस्टचा खूप फायदा झाला. म्हणजे नुसतं बौद्धिक आपलं मूळ हुशार आहे असं नाही, तिची पर्सनॅलिटी कशी आहे, तिचा सरांनी आम्हाला सांगितलं आयक्यू बरोबरच तिचा इक्यू पण तेवढाच पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ती लवकर हॉस्टेलमध्ये रुळत नाहीये. या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही आमच्या मुलीला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकलो. आणि हा जो पुढचा प्रवास आहे म्हणजे 10वी ते 12वी हा प्रवास आमचा सुखकर झाला, कारण आपल्यापासून अपत्य लांब ठेवायचं म्हटलं बरेच प्रश्न असतात, परंतु सरांच्या आणि मॅडमच्या अगदी चांगल्या मार्गदर्शनामुळे हा आमचा प्रवास खूप सुखकर झाला. आणि आज तिचे पप्पा मी ती आम्ही तिघही म्हणजे निर्धास्त आणि कॉन्फिडंट आहोत तिच्या करिअर बद्दल किंवा तिच्या पुढच्या भवितव्याबद्दल. आणि श्रुती, तुला ह्या टेस्टमुळे तुझ्या काउन्सिलिंगच्या नंतर तुला काय बेनिफिट झाली याचे? माझं बेनिफिट असं, मी अभ्यास करायची पण जे सरांनी मला सांगितलं की माझ्या टेस्ट मध्ये ज्या रिपोर्ट नुसार की तुझं अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती म्युझिक लावून ऐकून अभ्यास करणं हे तुला जास्त आपण म्हणतो पॉझिटिव्ह पॉइंट आहे तुझा, आणि ते मी करायची आधी, पण त्याच्यानंतर जाणीवपूर्वक जे आपण म्हणतो की हे होतंय माझं ह्याच्याने अभ्यासचं, मग म्युझिक लावून अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत जी माझी आहे ती बदलली थोडीशी, त्याच्याने चांगला अभ्यास झाला. आणि अजून एक सांगितलं होतं त्यांनी की आपला हॉबी, इंटरेस्ट आणि पॅशन या तीन गोष्टी बाजूला ठेवा, म्हणजे तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुला जेव्हा तुझी जी हॉबी आहे करिअर सॉरी तुझं जे पॅशन आहे करिअर ते त्याला सेपरेट टाइम, हॉबीज साठी वेगळा टाइम आणि टाइमपास रिलॅक्समेंट साठी वेगळा टाइम, ह्याच्यानुसार मी जे 11वी 12वी अभ्यास केला त्याच्यामुळे माझा अभ्यास चांगला झाला. फॅन्टास्टिक. आता वी आर शुअर की तू आता एकदम कॉन्फिडंट, रिझल्ट विल बी फॅन्टास्टिक, राईट? खूप छान. थँक्यू सो मच. नमस्ते. थँक्यू.